आणि यशस्वीरित्या ती देखील गोष्ट आम्ही अचीव्ह केली आहे. सो आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असा नवीन गोष्ट सुरुवात करायला वाट बघत राहू नका, सुरू करा. देव त्याची साथ देतो जो स्वतःची साथ देतो, जो स्वतःला पुढे करण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. सो मी 2 आठवड्याच्या ब्रेकनंतर आज पुन्हा नव्याने ब्लॉग सुरू करते आहे आणि त्याची 1-2 कारणं आहेत मी आता तुमच्याबरोबर शेअर करेनच. त्याचबरोबर मला तुमच्यावर एक माझी एक आयुष्यातली चांगली गोष्ट घडते आहे, एक चांगली न्यूज आहे, गुड न्यूज आहे, ती तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. सो शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि आपण आता ब्लॉगला सुरू करूया. सो नमस्कार मंडळी, तुम्हाला माहीत आहे की मी डेली ब्लॉग्स बनवते. याआधी आम्ही US होतो माझ्या फॅमिलीसोबत आणि त्यामुळे मी तिकडचे ब्लॉग्स टाकत होते. आणि गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही US बाय बाय करून मुंबईमध्ये म्हणजे इंडियामध्ये मुंबईत शिफ्ट झालो आहोत. आणि आम्ही काय मुंबईतच होतो, सो नव्याने नाही पण मुंबईतच शिफ्ट झालो आहोत. आणि मग मी इकडचे ब्लॉग्स टाकत होते. आम्ही 2-3 ठिकाणी गेलो, अलिबागला गेलो, मी तिकडचे ब्लॉग्स टाकले फॅमिलीसोबतचे. नंतर मी रत्नागिरीला गेले माझ्या छोट्या मुलीसोबत आणि भावासोबत. सो मी तिकडचे देखील ब्लॉग्स टाकले. सो असे माझे ब्लॉग सगळे फिरतीचे किंवा आम्ही जे लाईफ अपडेट असेल ती शेअर करते. पण हे करता करता थोडं बॅक पेन देखील सुरू झालं होतं. ते एक मेन रिझन होतं की मी मध्ये काही करू शकले नाही, कारण मला जास्त लाँग पिरियडसाठी असं बसता येत नव्हतं. आणि डॉक्टरने थोडं रेस्ट घ्यायला सांगितलं होतं, कंटिन्युअस एका जागी बसून राहू नका, थोडी मूवमेंट जास्त ठेवायचं सांगितलं होतं. सो तेच मी करत होते आणि त्यामुळे मला थोडा वेळ मिळाला तर मी जी नवीन अपडेट आहे त्यासाठी म्हणजेच एक जॉबसाठी मी ट्राय करत होते आणि यशस्वीरित्या ती देखील गोष्ट आम्ही अचीव्ह केली आहे. सो थँक्यू, तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन्स बोलत असाल. सो मी इन ॲडव्हान्स थँक्यू बोलते सगळ्यांना. सो ही होती एक छान गुड न्यूज लाईफ अपडेट जी माझ्याबद्दल. आणि होप ही चांगल्या प्रकारे मी पुढे कंटिन्यू करेन. आई वडिलांचा सपोर्ट आहे, मिलिंद देखील मुलांना बघतात, त्या करण्याचं वर्क फ्रॉम होम जोपर्यंत चालू आहे ते छानपैकी मुलांना देखील वेळ काढून बघतायत. त्यांचं काम लेट सुरू होतं सो ते बघतायत मुलांना आणि त्यामुळे मी माझ्या कामावरती चांगल्या प्रकारे फोकस करू शकते. सो 2-2.5 वर्षाच्या ब्रेकनंतर मी हे सुरू करते, कारण आम्ही US होतो. तिथे मी जॉब स्वतःहून नाही बघितला, कारण मुलगी लहान होती आणि तिथे आई वडील किंवा कुठलेही आपले नातेवाईक नव्हते जेणेकरून मी बाहेर जाऊन काम करू शकत होते किंवा कामावरती प्रॉपर फोकस करणं गरजेचं असल्यामुळे ते मी नाही करू शकले. सो आता इथे हेल्प होते, पेरेंट्सचा सपोर्ट मिळतो आहे. सो मी म्हटलं ही चांगली संधी आहे सुरू करण्यासाठी. जर आता सुरू नाही केलं तर पुढे खूप गॅप होईल आणि नंतर थोडं कठीण होईल सुरू करायला. सो तुम्ही देखील कोणी ह्या कंडिशनमधून गेला असाल तर नक्की तुमचे कमेंट्स आणि अनुभव शेअर करा कमेंट्स थ्रू, मला नक्कीच वाचायला आवडते. आणि तुम्ही कशा पद्धतीने या गोष्टी टॅकल केल्या त्या देखील शेअर करा. होप मी हे चांगल्या प्रकारे कंटिन्यू करेन. गोष्ट अशी की आता यूट्यूब कंटिन्यू कसं करेन. सो यूट्यूब मी कंटिन्यू करणारच आहे, ते सोडण्याचा काही प्रश्नच नाही आहे. सो मी त्याला 1-2-3 दिवस म्हणजे ब्लॉग्स नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन, वीकेंड्सला मला वेळ मिळेल तसा. आणि लास्ट कपल ऑफ वीक्स माझ्याकडे काहीच शूट केलेला नव्हता व्हिडिओ, कारण मी बाहेर जास्त गेले नाही, तब्येत बरी नसल्यामुळे. सो मी ते देखील टाकू शकले नाही, अदरवाईज ते मी ॲड करण्याचा प्रयत्न केला असता. सो ह्याच गोष्टी शेअर करायच्या होत्या. आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि तुमचे देखील अनुभव नक्की शेअर करा. आणि मी एकच गोष्ट सांगेन की 2-2.5 वर्षाचा ब्रेक असू दे किंवा थोडा जास्त असू दे, मी ऐकलं आहे 10-12 वर्षाच्या ब्रेकनंतर देखील प्रत्येकजण म्हणजे मोस्टली लेडीज ब्रेक घेतात. सो त्यांनी सुरू केलं आहे चांगल्या प्रकारे नव्याने. सो कोणीही कधीही कुठल्याही परिस्थितीत असू दे, मनाची जिद्द ठेवा आणि आत्मविश्वास ठेवा स्वतःवरती आणि स्वतःला थोडं पुश करा. गोष्टी नक्कीच आपल्याला पाहिजे तशा वळणावर येतात. म्हणजे आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असा नवीन गोष्ट सुरुवात करायला वाट बघत राहू नका, सुरू करा. आणि स्वतःला नक्की सपोर्ट करा, स्वतःला थोडंसं म्हणतात ना एक स्वतःचा आत्मविश्वास गरजेचा असतो. देव त्याची साथ देतो जो स्वतःची साथ देतो, जो स्वतःला पुढे करण्याचा प्रयत्न करतो. सो आय होप ह्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील. आवडल्या तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ.
आणि जर अजून सबस्क्राईब करा नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला चॅनलला आणि भेटू आपण अशाच एका छानशा भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद.